संस्थेमध्ये काही दिवसापूर्वी एका मुलाला 40 लाख रुपयाचं पॅकेज मिळालं. तर मला हा जाहीर प्रश्न आहे विरोधकांना, संस्था काढून बोलावं. किती लोकांना तुम्ही नोकरी लावली हे तुम्ही स्पष्ट करावं. मधी पण भाऊंचं एक स्टेटमेंट आलेलं की मुस्लिम समाजामध्ये किती लोकांना तुम्ही नोकरी लावलं हे जर उत्तर द्या. मग त्यांनी आमच्या चष्म्यावर टीका केली. मग आम्ही म्हणलं चष्मा घातल्यावर दिसत नाही नोकऱ्या किती लावलेल्या. तेवढं मला असं वाटतं वैयक्तिक पातळीवर टीका करू नये, आपण जे काम केलेले ते तरी दाखव. हो आम्ही ठामपणाने सांगतो आम्ही 2 ते 3 हजार लोकांना नोकऱ्या लावल्या. आम्ही 2 साखर कारखाने काढले, आम्ही 2 प्रायव्हेट साखर कारखाने सुद्धा काढले. पण तिथं सुद्धा त्या स्थानिक लोकांच्या गरीब लोकांना सुद्धा आम्ही नोकऱ्या दिल्या. काही चुकीचं केलं आम्ही? आमच्या आम्हाला म्हणतात की इथल्या मशिनरी काढल्या आणि तिथं लावल्या, तिथल्या मशिनरी काढल्या इथं आणल्या. बघा हा व्यवसाय आहे, तुम्हाला व्यवसाय नसेल करायचा तुम्ही नका करू. पण कुणाच्या खिशातनं पैसे काढून आम्ही संस्था उभी केली नाही. कर्ज आहे आणि जे कर्ज आम्ही वेळेवर फेडत आहे. त्यामुळे कुणी असं समजू नये की हिथनं काय उचललं तिकडं नेलं, तिकडून काय उचललं इकडं आणलं, असं काय नाही. ह्या तालुक्याच्या तुम्ही थोडं बॉर्डरवर गेला तिथं सुद्धा एक खाजगी कारखाना आहे. ज्या पक्षात ही आहेत त्यांचाच तो कारखाना आहे. मग त्यांचं असं म्हणणं आहे का की ते पण चुकतात म्हणून?